मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जी स्थगिती आदेश दिलेला आहे त्या स्थगिती आदेशाचा आम्ही मराठा समाज बांधव निषेध करतो। आणि विषय असा आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत पहिल्यापासूनच दोन्ही सरकार उत्सुक दिसत नाही आहे हे याच्यावरून दिसून येते। त्यामुळे लवकरात लवकर आपल्या दोन्ही सरकारला विरोधी सरकारला पण ही विनंती आहे आणि सत्तारूढ सरकारला पण ही विनंती की त्यांनी लवकरात लवकर मराठा आरक्षण संदर्भात लवकरात लवकर चांगला व्यवस्थित निर्णय घेऊन मराठा समाज बांधव जो अन्याय झालेला आहे तो त्यांनी दूर करण्यात यावा। मराठा क्रांती मोर्चातर्फे आज मला निवेदन देण्यात आलं, मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली। मी एक मराठा समाजाचा घटक आहे, मराठा क्रांती मोर्चात मीही सहभागी झालो होतो आणि आज आमदार असल्यामुळे आमच्या मराठा समाजाच्या मागण्या या विधानसभेत मांडणं हे माझं परम कर्तव्य आहे। त्याच्यामुळे या ज्या मागण्या आहेत या मी विधानभवनात मांडणार आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करणार।